आम्ही नुसता गणपती न साजरा करता समाज कार्यामध्ये पण ह्या मंडळाचा खूप मोठा भाग असतो. दरवर्षी आमच्या आदिवासी पाड्यामध्ये जे पालघर साईडला जे आदिवासी पाडे असतात दरवर्षी आम्ही इथून शैक्षणिक साहित्य तसेच कम्प्युटर गेल्या वेळेला आम्ही जवळजवळ 10 ते 15 कम्प्युटर या आदिवासी पाड्यांमध्ये जी मुलं अक्षरशः चप्पल न असलेली मुलं शाळेमध्ये जातात त्या मुलांनाही काहीतरी प्रोत्साहन होऊ दे म्हणून हे मंडळ आमचं प्रत्येक वेळेला दरवर्षी गेले 5 वर्ष आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना मदत करत असतो जेणेकरून त्यांना अजून शिक्षणाची प्रगती होऊन त्यांच्यामध्ये कोणतरी चांगलं हे निर्माण होईल अशी आमची या मंडळाच्या माध्यमातून एक हे असते. तसेच आम्ही कोरोनाच्या पण ह्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये फवारणी म्हणा प्रत्येकाला कोणाला कोरोनाचं हे असेल ॲम्ब्युलन्स लागली असेल तरी पण ह्या मंडळाच्या माध्यमातून आपण त्या यांना देत असतो. तसेच आता आम्ही या गेल्या वर्षी महाडमध्ये जो पूर झाला त्या पुरामध्ये पण आपण आपल्या मंडळाकडनं जवळजवळ 2.5 ते 3 लाखाची धान्याची मदत आणि ब्लँकेट्स वगैरे अशी मदत ही आम्ही ह्या 3 ते 3.5 लाखाची मदत आपण महाड या गावी जाऊन आपण केलेली स्वहस्ते म्हणजे असं नाही की आम्ही इथून मदत पाठवली कोणाच्या हस्ते नाही आमची मुलं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जाऊन ती मदत आम्ही पोहोचती करतो. नमस्कार, आपण बघताय बिग न्यूज मराठी. मागी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता कांदिवली येथील सुप्रसिद्ध असं गेल्या 14 वर्षापासून मागी गणेशोत्सवाचं आयोजन करणारं एकमेव असं मंडळ चारकोपचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं. या मंडळाचं विशेष महत्त्व सांगायचं झालं तर आज गणेशोत्सवाबरोबर आरोग्य उत्सव करण्याची धोरणांनी राखलेली आहे. आदिवासी लोकांना कॉम्प्युटर वाटप असेल, त्यानंतर महिला सशक्तीकरणासाठी स्टॉल्सचे आयोजन असेल, त्यानंतर मफलर असतील, त्यानंतर स्वेटर्स असतील, कंबल असतील, असे वाटप करून गणेशोत्सव मोठ्या सामाजिक पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जोपून त्यांनी पूर्ण केला. पहा बिग न्यूज मराठीचा हा आगळावेगळा स्पेशल रिपोर्ट. अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बाप्पाचं आठवण आवडतं. नमस्कार, आपण बघताय बिग न्यूज मराठी. मी शशिकांत गोसावी आपलं स्वागत करतो. कांदिवली पश्चिम इथे मी उभा आहे, चारकोप सेक्टर 3 क्रमांक इथे. माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतात मी आज जिथे उभा आहे चारकोपचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा सुप्रसिद्ध असं हे मंडळ. गेले 14 वर्ष या विभागात मागी गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र कुठे ना कुठे कोरोनासारखं संकट आहे, देश कोरोनासारख्या या महामारीबरोबर लढतो आहे आणि त्याच गोष्टीचं पालन करून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की गणेशोत्सवाबरोबर आरोग्य उत्सव कसा साजरा करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला चारकोपच्या सम्राटच्या इथे युवा पिढीने दिलं आहे. माझ्यावर मंडळाचे काही लोक जोडले गेलेत. सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो या मंडळाबद्दल, तर आज सकाळी इथे जवळजवळ 150 लोकांनी रक्तदान देखील केलेलं आहे, त्यानंतर ब्लँकेट वाटप असेल असं समाज कार्य केलेलं आहे. आणि मी माझ्या कॅमेऱ्याच्या जर या बाजूला पाहिलं डावीकडे तर इथे महिला सशक्तीकरण या गोष्टीकडे देखील प्राधान्य देण्यात आलेलं आहे. वेगवेगळे छोटे छोटे असे स्टॉल लावण्यात आले ज्यामध्ये ऑप्टिकलचे स्टॉल आहेत, खाण्याचे छोटे मोठे स्टॉल आहेत, सोप्स आहेत, ज्या काही महिलांसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तूंचं आहे. माझ्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष जोडले गेले. सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये स्वागत करतो मी आपलं आणि सर्व चारकोपवासियांना आणि बिग न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी मागी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे.
सर्व आपली युवा पिढी आपल्या पाठीशी आहे, मात्र त्याबरोबर एक सामाजिक जी काही बांधिलकी असते ती जोपासली गेलेली आहे. 150 लोकांचं रक्तदान असेल, ब्लँकेट वाटप असेल, त्यानंतर महिलांसाठी हे काय आयोजन केलं आहे, या सर्व मागचा नेमका उद्देश काय आहे, हे करताना काय अडचणींना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल काय सांगाल आपल्या चॅनलच्या माध्यमात. गेले 14 वर्ष आम्ही माघी गणेश जयंती उत्सव हा मोठ्या गाजावाजात साजरा करतोय. आपल्याला माहीतच आहे गेल्या 2 वर्षापासून या माघी गणपतीवर आणि भाद्रपदातल्याही गणपतीवर सर्वच सणांवर कोरोनाचं संकट आहे. त्या संकटाच्या ह्याच्यामध्ये आम्ही तरी पण आम्ही एक सगळी होतकरू मुलं आणि सगळे आपले कार्यकर्ते हे या गणेश उत्सवाला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि खूप मेहनत करून आम्ही हा गणपती उत्सव एकदम म्हणजे बोलाल ना आपल्या प्रत्येकाच्या घरात सगळं कामधंदा सांभाळून प्रत्येकाचा आता ह्या वेळेला कोरोनाच्या माध्यमातून खूप ठिकाणी कोणाच्या नोकऱ्या गेल्या तरी पण आपली मुलं एक चांगला सण साजरा होईल असे प्रत्येकजण मेहनत करतात. आम्ही नुसता गणपती न साजरा करता समाज कार्यामध्ये पण ह्या मंडळाचा खूप मोठा भाग असतो. दरवर्षी आमच्या आदिवासी पाड्यामध्ये जे पालघर साईडला जे आदिवासी पाडे असतात दरवर्षी आम्ही इथून शैक्षणिक साहित्य तसेच कम्प्युटर गेल्या वेळेला आम्ही जवळजवळ 10 ते 15 कम्प्युटर या आदिवासी पाड्यांमध्ये ती मुलं अक्षरशः चप्पल न असलेली मुलं शाळेमध्ये जातात त्या मुलांनाही काहीतरी प्रोत्साहन होऊ दे म्हणून हे मंडळ आमचं प्रत्येक वेळेला दरवर्षी गेले 5 वर्ष आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना मदत करत असतो जेणेकरून त्यांना अजून शिक्षणाची प्रगती होऊन त्यांच्यामध्ये कोणतरी चांगलं हे निर्माण होईल अशी आमची या मंडळाच्या माध्यमातून एक हे असते. तसेच आम्ही कोरोनाच्या पण ह्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये फवारणी म्हणा प्रत्येकाला कोणाला कोरोनाचं हे असेल ॲम्ब्युलन्स लागली असेल तरी पण ह्या मंडळाच्या माध्यमातून आपण त्या यांना देत असतो. तसेच आता आम्ही या गेल्या वर्षी महाडमध्ये जो पूर झाला त्या पुरामध्ये पण आपण आपल्या मंडळाकडनं जवळजवळ 2.5 ते 3 लाखाची धान्याची मदत आणि ब्लँकेट्स वगैरे अशी मदत ही आम्ही ह्या 3 ते 3.5 लाखाची मदत आपण महाड या गावी जाऊन आपण केलेली स्वहस्ते म्हणजे असं नाही की आम्ही इथून मदत पाठवली कोणाच्या हस्ते नाही आमची मुलं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जाऊन ती मदत आम्ही पोहोचती करतो. माझ्याबरोबर हे मंडळाचे अध्यक्ष जोडले गेले होते. मंडळाचं वैशिष्ट्य एवढंच आहे बिग न्यूजची टीम आज चारकोप विभागामध्ये येण्यामागचं कारण एवढंच आहे कारण चारकोप बोरिवली गोराई असा परिसर पाहिला असंख्य अशी मंडळ जे आपल्या परिशक्तीने सामाजिक कार्य करायचा प्रयत्न करतात पण एक मोठी टीम माझ्याकडे जो दादा जोडला गेला त्याच्या पाठीशी आणि त्यामुळे हे कार्य सफल होतं. बाबा अजून एक माझा मित्र जोडला गेला आहे चारकोपचा सम्राट मधला त्याची जाणून घेतो. मित्र जेव्हा हे सर्व ऑर्गनाईज करायचं असतं तेव्हा आपलं काम आपला जॉब आपली नोकरी आपलं घर सांभाळून हे सर्व ऑर्गनाईज करणं किती कठीण असतं त्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात जेव्हा एक सामाजिक कार्य करतात लोक कुठल्या नजरेने आपल्याला. सामाजिक कार्य करण्याचं एकच उद्दिष्ट आहे की लोकांना त्यातून काहीतरी सेवा भेटली पाहिजे पहिली गोष्ट. ते तर चारकोपचा सम्राट नेहमीच हर वर्षी करत असतो शैक्षणिक बोला किंवा सामाजिक कार्य बोला. आता काही लोकांनी इथे स्टॉल लावले महिलांनी त्यांचा पण कुठे ना कुठे तरी एक वाटा आहे की कोणाला तरी काहीतरी वस्तू स्वरूपात किंवा काही छोटं जे देणं आहे त्याच्या रूपात काहीतरी विक्री करून त्यांना पण कुठेतरी मोबदला आला पाहिजे हे पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण काम करत असताना वेळेचं बंधन तर येतं काही लोक कामावर नेतात वगैरे शाळेत शिकणारी पण मुलं आहे पण सगळं एकजुटीने हे करत असताना कुठे ना कुठे पहिलं मंडळाला काहीतरी एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सर्व एकत्र येणं आणि हे एकत्र येऊन काहीतरी लोकांना आपण काहीतरी देणं हे आमच्या मंडळाचं काम आहे ते हर वर्षी आम्ही करत असतो. आणि राहिलं की हे पुढे मंडळ नेहमीच प्रयत्न करणार की एक चांगलं मार्गदर्शन किंवा चांगली मदत प्रत्येक लोकांना पुरवली गेली पाहिजे. मी पुन्हा अध्यक्षांकडे येऊ जवळपास किती मुलांची तुमची टीम आहे किती मुलं ऍक्टिव्हली काम करतात कारण प्रत्येक मंडळाची एक संख्या असते जवळपास किती मुलं काम करतात. आमच्या मंडळात 70 ते 80 मुलांचा आमचा ग्रुप आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणजे असं नाही की 80 च्या 80 जण एकत्र येऊन काम करतात. ज्याच्याकडे आम्ही ती हे जिम्मेदारी सोपवलेली असते तो मुलगा त्या जिम्मेदारीला एकदम
पूरक उरतो आणि त्यामुळे हा एवढा मोठा जो हे आहे डोलार आहे तो आम्ही चारकोपच्या सम्राटचा आम्ही लिलया पार करतो. दरवर्षी आम्हाला असं धाकधूक असते की हा सण व्यवस्थित होईल की नाही, तो पण गणपती बाप्पाची एक चांगली कृपा आहे आमच्यावर आणि की बाबा ते तोच बरोबर त्या प्रत्येक मुलाकडनं ते कार्य करून घेत असतो. गेली 14 वर्ष चारकोपचा सम्राट हा माघी गणेशोत्सव साजरा करतो. मी अजून या मंडळाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. मी जर पाहिलं सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं इथे रक्तदान शिबिराचं आयोजन झालं, त्यानंतर जर पाहिलं इथे महिलांसाठी काही स्टॉल लावले गेले. माझ्याकडे इथे फूड कॉर्नरचा एक स्टॉल आहे. मॅडम, बिग न्यूज मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण हिंदी बोलू शकता? कशा प्रकारचा स्टॉल आहे, काय नेमकं वैशिष्ट्य आहे आणि हा स्टॉल लावल्यानंतर या मंडळामार्फत किती बेनिफिशियल असेल लोकांपर्यंत पोहोचायला, मार्केटिंगसाठी काय असेल, काय सांगाल आपल्या चॅलेंजच्या मार्केट? हॅपीनेस इज होममेड आमचा ब्रँड आहे आणि आम्ही पंजाबी खाना बनवतो. और मंडल से काफी बेनिफिट हुआ है क्योंकि फिर हमको लगाने को मिला है, एडवर्टाइजमेंट हुई है. और हमने कल लगाया था चाट, आज भी है छोले टिक्की. स्पेशली मेनू में क्या क्या है मैं वो जानना चाहूँ. मेनू में हमारे पास सब टाइप का पंजाबी खाना है. हम लोग केटरिंग भी करते हैं तो बेसिक स्टार्टर्स से लेके खाना सब है. आपको पराठे भी मिल जाएंगे, बटर चिकन, आपको सब जो चाहिए पंजाबी खाने में सब है. आपण पाहू शकता की असे असंख्य असे स्टॉल आहेत जवळ माझ्यावर. हे जे काही स्टॉल लागले गेले महिलांसाठी, त्यांचा ऑर्गनायझर जोडला गेला, मी तुमचं देखील बिझनेसमध्ये स्वागत करतो. महिला सशक्तीकरण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण कोरोनासारख्या संकटानंतर पाहिलं तर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढे किंवा महिला उद्योजका या कुठे ना कुठे मोठ्या झाल्यात आणि बाहेर पडल्यात आणि व्यवसाय क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं आणि असे कार्य तुमच्या हस्ते होते, काय सांगाल आपण त्याला? पहिला तर चारकोपच्या सम्राटाचे मी खूप आभार मानते, कारण की त्या लोकांनीच आम्हाला ही संधी दिली आहे आणि हे ऑर्गनाईज करायला, जे घरी बसून हा बिझनेस करतात त्या लोकांना खास ही संधी आहे. आणि हे 2 ते 3 दिवस या लोकांनी जे पण आम्हाला दिवस दिले आमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, तर प्रत्येक एक लेडीज घरी बसून हा बिझनेस करते त्यांच्यासाठी हा खूप मेन आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांच्यासाठी खरंच चारकोपच्या सम्राटचं सगळ्यात मोठं थँक्यू म्हणते. आणि सगळ्या लेडीज लोकांचं सुद्धा की त्या ज्या अवेलेबल आहेत त्यांचा टायमिंग काढून म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीचं खरंच खूप थँक्यू. चारकोप विभागात मी अजून काही माझ्याबरोबर इथे पाहिलं ते स्टॉल्स आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. हे ऑप्टिकल शॉप आहे, आपण पाहू शकता. जनरली आपल्याला डोळ्यांच्या समस्या असल्या तर आपण दुकानापर्यंत जातो, मात्र दादाचा स्टॉल आहे, दादापासून जाऊन घेऊया. इथे जर पाहिलं ते यांचे कुपन्स आहेत काही 500 डिस्काउंट व्हाउचर्स, म्हणजे जेणेकरून लोकांना येऊन. दादा, शॉप कुठे आहे आणि तुमच्या शॉपचं वैशिष्ट्य काय, तुमच्या जनतेला तुमच्याबद्दल सांगा. चारकोप मार्केट में दुकान है ऑप्टिकल शॉप करके, तो नंबर चेक करने का रहेगा तो आप आ सकते हो. फ्री में आई टेस्टिंग हो जाएगा, फ्री चेक. हाँ, और चश्मा भी मिल जाएगा, चश्मा, सनग्लासेस सब अवेलेबल है. तर अशा प्रकारचे नवीन उद्योजकांना कुठे ना कुठे पाठिंबा देण्यासाठी चारकोपचा सम्राट या देवाचे आशीर्वाद तर आहेत. असंख्य असे स्टॉल आहेत आता पाहू शकता इथे माझ्याकडे. महिलांचे जे काही प्रोडक्ट्स असतात त्यासाठी आहे, त्यानंतर इमिटेशन ज्वेलरीचं पण देखील इथे शॉप आहे, त्यानंतर महिलांचे जे काही कपडे असतात त्याबद्दलचे शॉप्स इथे जवळजवळ 7 ते 7 असे शॉप्स इथे आहेत महिलांसाठी. आणि चारकोपचा सम्राटतर्फे हे कार्य इथे घडतं आहे. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष बरोबर शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी.